आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समर्थ म्हणती भास्कराला तहान लागली मला, पाणी दे बा प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर वेघोट्या तू ओढू नको. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली, बोलही न राहिली कोठेच देवा विहिरी. ओम गजानन श्री गजानन. गुरुजी, शब्द प्रभू आजी आई सरस्वतीचा आशीर्वाद आहे. तुमच्या मस्तकावरती हात आहे तिचा. सुंदर वर्णन केलं तुम्ही. पाण्याचा थेंब नव्हता जी हिरीले. आई गुरु माऊलीच्या आगात लिहिले न क्षणात पाण्याने हिर भरली काटोकाट. अल्लाह माने गण गण गणात भूते. भास्करा, तुझ्या डोळ्यासमोर तुले अनुभूती आली होती म्हणून तुह भारावून जाण साहजिक आहे ना लेकरा. पण साईले विचारायला हवं ना. साई, तुम्हाला तर प्रसंग मालूमच नव्हता, पण ऐकायला कसा वाटला प्रसंग? सबका मालिक एक, इसमें दो राय है ही नहीं कि गणू सुंदर ही लिखता है. पर ज्येष्ठ गुरु बंधु, संत चरित्र लिखना और उसे आने वाली नस्ल के सामने रखना, यह बड़ी चुनौती का काम होता है. यह चरित्र लिखाई का कार्य संपूर्ण समर्पित होकर शिद्दत से लिखना होता है. गणू, हमें लगता है कि जी तुम्हारी यह नौकरी, तुम्हारे सिपाही की वर्दी और जिम्मेदारी ये लिखाई के कार्य में बाधा बन सकती है. तो लिहाजा नौकरी छोड़कर संपूर्ण एकाग्रता से लिखो तो तुम्हारे लिखावट में और प्रगल्भता आएगी, ताकत आएगी. अल्लाह गण गण गणात भूते. या 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 या, बसा ना. नाही बसायला जमणारच नाही ना. अप्पा, चेहरा कायले कोमेजला तुमचा? अप्पा, असे घाबरे घुबरे कायले झाला? हो ना, का झालं काही सांगान का? घ्या. तर का सांगाव तेच मला समजून नाही ना राहिलं. बाप्पा, गुंता कायले करता? गुंताच झाला ना जी. यमुनेले बरं नाही, तिचे पाय दुखून राहिले. माय हसते. आशीष, आशीष माय असली ना. आणि मला म्हणाली का जाऊन सांग सोहळ्याची तयारी करायला लागते म्हणून. बाप्पा, असं म्हणाले आई साहेब? गण गण गणात भूते. अहो, तुमच्या लेकीचे पाय दुखून राहिले. अहो, समजलं ना मला. महाराजांनी आपल्याला आधीच कल्पना दिली होती ना. लई आनंद झाला, लई लई आनंद. यमुनेचे पाय दुखून राहिले, तिला बरं नाहीये, आणि तुम्हाला आनंद होऊन राहिला. रावे बापू, समजा समजते तुम्हाला पण. आहो, आपण सोहळ्याची तयारी ना आपल्या वाड्यातच करू. हो, भजा पहिले लगोलग बोलवा लागते. आणि जावे बापू, तुम्ही यमुनेले नाही साहेबारे लगोलग इथं घेऊन या. मी लगेच सोहळ्याची तयारी करते. आनंद साईजी.
शुभम भवतु। अल्लाह माने। कशाले माय मोहर येणार मोहर येणार शिवार फुलणार शिवार फुलणार वंश पुढे चालणार वंश पुढे ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहे तसाची रूपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्कर जमेदारा उर्मटपणा हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाई परी तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा अग्निने तो थंडपणा सांगावा कवण्या गेल्यावरी काही काळ गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गडूळ जल हिवाळ्यात निवळ होईल शिवाचा मेळ घालून माय पित्याचे छत्र होनी आधारिसी तू आम्हा जीवनी मंत्र जगाचा उद्धाराचा गजानन माऊली संकल्प जगाचा पुरावयाचा गजानन माऊली अंतरात परी एकच नाद गजानन माऊली शरण जाता नादि रूप अथांग मायचा मार्ग भक्तीचे मोक्ष मुक्तीचे संत गजानन एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिर महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवी तुला कुस्तीत करीन चित चल जाऊ तालमीत उगेन बैसे ऐसे म्हणत गण गण गणात बोलते गण गण गणात गणोबा आता धार येऊ लागली आहे तुझ्या लिखाणाला पर अभी और विचार मंथन करना जरूरी है गणोबा पहिल्यांदा आपल्याला जे सुचत तेच योग्य असत असं नाही किसी औलिया संत का अवतार कार्य
आने वाले कई नस्लों को, कई पीढ़ियों को मार्गदर्शन करता है। लिहाजा समय लेकर काम करो जी। अजून 3 तपानंतर लिहायला लागेल, अजून परिपक्वता येईल। जशी आज्ञा साई। शुभम होत महाराज। आपला वरद हस्त माझ्या मस्तकी कायम असू दे। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। परमपिता ब्रह्मांड नायक श्री स्वामी कार्य सिद्धीस नेती, साईची ही कल्पना आहे। माझ्या तर मनात बिना उतर राजे हो, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। अल्लाह मालिक, ज्येष्ठ बंधु, संत चरित्र शब्दबद्ध होना जरूरी होता है। महाराज, तुमचं हे चरित्र 100 वर्षानंतर सर्वसामान्य भक्तांच्या जगण्याचा आधार होईल। मानवता धर्म, सनातन धर्म की अमृत गाथा सैकड़ों सालों तक भक्तों का मार्गदर्शन करें। सबका मालिक है। गड़ा 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 भूते, गण गण गणात भूते। शंभो हरत गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। तू तर स्वतःला मोठा नाव समजून राहिला भिकाऱ्या। अबे आपण दोघे भाऊ भाऊ अर्धी अर्धी भाकरी खाऊ। काय हावराटावणी ओढून घेतली भाकरी आणि मी आणली ती भाकरी। अरे म्हणून काय झालं, तू आणलं तरी माझा हक्क आहे ना। तू अर्धी अर्धी खाऊ ना। आणि आधी मोठा मी आहे ना। मोठा तू असू काटो असू भाड्या भाड्या असं अभे अभे छातीवरचं बसत का भिकरे म्हणे। एक तर दिवसभर झोपून राहतो काय काम करीत नाही काय। अरे खराब खराब काढून घेतोबा तुम्ही का शिपाई दिसून राहिला ना। या जी या 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 बसा 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 ना। काही विशेष काम होतं का आमच्याकडे? शेगावात नवीन कलेक्टर येऊन राहिले वसुले साहेब। हो का? तुम्हा दोघाले साहेबाला भेटायले अकोल्याला यावं लागते लगोलग। आपण काय की इथं आमची या लागते म्हणजे याच लागते। पांडवा अबे मी का म्हणतो, अबे असं अचानक कसं काय बोलावं येते आपल्याला? मी तर साफ साफ दिसून राहिलं। शुभ होते का? अबे तो बुवा आपल्या मांग लागलेलाच आहे ना। पोटभर खायले मोहताज झालो आपण, काय तर शुभ होते। मी सांगतो इथ्या बुवाचीच काहीतरी खेळी दिसते। अबे का बोलतो मी? तो बुवा आपली राग झाल्या बिगर आपला पिच्छत नाही सोडणार।
आपली नोकरी गेली, आपली प्रतिष्ठा गेली, आपली वर्दी गेली. तेच कर्म आडवे येते तिथ्या, त्याच्यामुळे मला बी त्रास होतो. बापा बापा हा, अगं तू तर मोठा शिद्दास अद्दास ना. अय म्हण तुकड्या, माई छान नोकरी होती पोलिसाची, हा म्या तुले शिपाई करून घेतला. हा माया शिफारशीमुळे तुला शिपायाची नोकरी मिळाली. मायामुळे काय नाही झालं, समज तू तू बर्बाद केलं, तुझ्यामुळे बर्बाद झालं समज. माई छान नोकरी होती शिपायाची. असं अरे नोकरींवरती गेल्यापासून मी सांभाळलं तुले, विसरलं पांड्या सांभाळणं. पण मी काय म्हणतो पांडा, हे अकोल्याहून काऊन बोलावून आला असेल आपल्याला. आता मला काय मालूम ते. ए पांडा तू कुठे शेण तर खाल्लं नाही ना. म्या खायला कुठे शेण खाऊ. आता बोलवलं कलेक्टर साहेबांनी अकोल्याला, तर जाऊन येऊ काय होते. आणि आगेतून फोफाटा जा, म्हणजे आहे ते पण जाईल. अबे आहे काय आपल्याकडे, आहेच काय इष्टी बंदी. आणि ती पण गेली तर आपण बुवा सारखे दिस. खरंच अवघड नागडं बोंबलच. पुन्हा देतो काय आता भाऊ. गणगण गणात भूते. अल्लाह मालिक. मोठा छान दिसून राहिलो बा. बंकट भाऊ पाया पडले साईंच्या, आणि आनंद दिसून राहिला चेहऱ्यावर महाराजांच्या. गड गड गडात होते. साई आशीर्वाद असू द्याजी माह्या बंकट वरत. अल्लाह मालिक. ज्येष्ठ बंधुराज, परमपिता ब्रह्मांड नायक स्वामी की नजरे जिन पे इनायत हो, और आपकी छत्र छाया जिस पर नसीब हो, उस नेक दिल बंदे को हम और क्या आशीर्वाद दे. अल्लाह रहम करे, सबका मालिक ए. गड़ गड़ गड़ा तपोते. बंकट चिमणीनं दशम्या दिल्या आहेत ना, दे ना गणोबा जवळ. हो जी महाराज. बंकट भाऊ, महाराजांची विशेष कृपा आहे तुमच्यावर. महाराजांचे लाडके शिष्य आहेत ना तुम्ही. गण गण गणात बोल. महाराज पाया शुभम भवतु. गण गण गणात बोलते. महाराज आपल्या दिव्य सहवासाने अमृत अनुभव मिळाला. आई गोदावरीच्या मायेनं ओतप्रोत भरलेल्या पात्रात डुंबण्याचा अनुभव, चंद्राची शीतलता, पारिजातकाचा सुगंध आणि आपला सहवास, शब्दात व्यक्त करणं निव्वळ अशक्य महाराज. पण मन भरून आलं. बाबा आपण म्हणाल होतात पुढच्या आदेशासाठी 3 तप वाट बघावी लागेल. 3 तप. अल्लाह मालिक. बंधुराज पाहिलत, जो माणूस शेगावात यायला तयार नव्हता त्याची पावलं रुतली हो शेगावात. ओढ लागली तुमची आता गणूला. गड गड गडात बोलते. आभाळाचं चंद्राशी, सुगंधाचं फुलाशी, ज्योतीचं दिव्याशी अतूट नातं राहते ना राजे हो. परमपिता श्री स्वामीने बांधलेल्या या गाठी जन्मोजन्मीच्या राहते. गण गण गणात बोलते.
गणू आता तर कोठी जमिनीत बीज रुजलंय, त्या बीजाचं रोपट होते मग वृक्ष होते, फुलं फळं लागते, फळात बीज असते ते पुन्हा जमिनीतच रुजते. लेकरा, जमिनीशी असलेलं नातं जसं सुटत नाही तसं तू बी आम्हाला सोडून दूर जाऊ शकत नाही ना. लेकरा, आता तू जोडला गेला आमच्या सोबत. पाटील घराण्यातील वंशज रामचंद्र तुले विनवणी करायला येईल. करस भरी चरित्र लिया महाराजावर. ती कोण समज आणि त्यावेळी येशे गाव. तशी आज्ञा महाराज. शुभम भवतु गण गण गणात भूते. म्हणजे खंडू भाऊ हरिभाऊ पण महाराजांच्या लाडकीची इच्छा. अल्ला मालिक. बंधुराज येतो म्हणोबा. चलो भास्कर राव, तुम सोच रहे हो मी मनातल्या मनात विचार करतोय, पण आम्हाला आणि महाराजांना तुमच्या मनातलं सगळं स्पष्ट कळत. अल्ला मालिक. गण गण गणात बोलते. कसं आहे भास्करा, आंब्याच्या झाडाला समजेच आंबे सारखे राहतेत ना? एक आंबा कमी गोड आणि दुसरा जास्त गोड असं कधी होते का? ताई, माया भास्कराले किती बी समजवा, समज पालथ्या गड्यावर तर पाणी. घण घण घणात बोते. भास्करा, तुले लवकरच प्रचिती येईल गा. गण गण गणात बोलते. सांगू तुले कावेरी, दोन नद्यांच्या संगमावर तस पवित्र वाटते का नाही? तसाच अनुभव साक्षात शंभो महादेव महाराज अन करुणेने अन मायेनं ओतप्रोत असलेली श्री साईबाबांची मूर्ती. एक हरी एक हर, एक पवित्र गंगा तर एक दहेचा सागर. अद्भुत अलौकिक दोन दिव्य सत्पुरुषांच्या दर्शनाने म्या तो धन्य झालो पा. हाव का? हाव ना. श्री सद्गुरु माऊलीच्या चरणावर तर मस्तक ठेवताच त्रैलोक्याचा आनंद भेटते. तीच अनुभूती श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालो तवा आली. भास्कर काकाजी म्हणे का साईबाबांनी मला आशीर्वाद दिला ना, तवा गुरु माऊलीले लय आनंद झाला. गण गण गणात बोलते. बाप्पा, तू काय लय मार्के मशिवानी पाहून राहिली. माहीत दिसून राहिली म्या.
बोलण्याची पद्धत राहते. राग काय चाला तुले? काय नाही काय नाही. मंगाल कायले बोलले तुझे? राग येणार नाही का तुम्हाला? असं नाही वाटलं का साईबाबांचा आशीर्वाद घेले आपण आपल्या बायकोले न्यायले पाहिजे? महाराजांनी पण बोलावलं नाही मले. मले ना आता झगडा कराच लागते महाराजांसंग. गणा 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 तो बोते चिमणे लेकरा बालमुकुंद गणपतलाल आणि किसनलाल तीन मुलांची आई झाली तू. आता मुलं पण मोठे झाले आणि तुम्हाला सुना पण येती. तू ही पोर मोठी झाली चिमणे पण तू काही मोठी होत नाही. आणखी किती वर्ष झगडा करणार आमच्याशी? गण गण गणात पोते. आई गुरु माऊली मी बदलली तर चालन तुम्हाले? मी चुपचाप राहिली झगडा नाही केला तर तुम्हीच मला सांगा. आण का चिमणे झगडा काऊन नाही करून राहिली? स्वभावात बदल होते का? काऊन नाही होत. चालन तुम्हाले मी झगडा नाही केला तर चिमणे यायले तुमचा आणि साईबाबांचा बरोबर आशीर्वाद भेटते. मला काऊन नाही? तू आणि बंकट वेगळे आहात का? म्या आणि साई तुमच्यातच जाऊ ना. समद्या एकच ब्रह्मतत्व आहे हे सर ते लेकरा. आई गुरु माऊली पण चिमणे आम्हाला आई म्हणते लेकरा तर आमच्यापासून दूर कशी राहशील? लक्षात ठेव जसं चंद्रानं तारांगणानं भरलेलं आकाश समुद्रानं आपल्यामध्ये प्रतिबिंब रूपानं उतरून घ्यावं तसा गुरु तुमच्या हृदयामध्ये उतरायल्यावा. दीपाची या कोडी जैसे एकची तेज सरीसे तैसा जो असतची असे सर्वत्र इशू. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगते लक्ष लक्ष दिव्यांमधले तेज एकत्र राहते. लक्ष सूर्य किरण असली तरी सूर्य एकच राहते. असंख्य भाव जरी उमटले तरी मन एकच राहते. आणि अनेक अवयव असलेलं शरीर भी एकच राहते ना. तस एकच ब्रह्मतत्व सर्वत्र विराजमान आहे. बंकटले साईचा आशीर्वाद भेटला तो तुले भेटल्यासारखाच आहे ना. गण गण गणात पोते. आवजी गुरु माऊली. चिमणे तू साईले दशम्या दिल्या ना. तू ही सेवा पोहोचली साई पर्यंत. आता रुसणं झगडे करणं सोडा लागते. लेकरं मोठे झाले तुम्ही. तुमचे राग लोभ सांभाळण्यातच माई शक्ती खर्च व्हायला नको. गण गण गणात बोते. महाराज मले काही बोलले का तुम्हाला लई आनंद होते ना? नाही वर पण जवा कोणी असं म्हणते ना का बंकटलाल अगरवाल महाराजांचा लाडका शिष्य आहे तो मले लय लय आनंद होते. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते.